नमस्कार स्पेशल रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी ब्रेड क्रम्स कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन क्लिक करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी मी इथं सहा ते सात ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत जे की मी मार्केटमधून आणलेले आहेत आणि उरलेले ब्रेड होते म्हणून याची म्हटलं की ब्रेड क्रम्स बनवून ठेवावेत जे की महिनाभर एकदम आरामशीर स्टोर राहतात त्याच्या अद अशा पद्धतीने मी कडा कट करून घेतलेल्या आहेत आणि अशा कट केल्याच्यानंतर आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मी मधून असं कट करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे पीस करून घेत आहे आता हे मिक्सरच्या जारमध्ये टाकल्याच्यानंतर नंतर याला आपण व्यवस्थित असं बारीक करून घेऊया ते जोपर्यंत बारीक होत नाही तोपर्यंत सावकाश पद्धतीनं चालू बंद करत हे मिक्सर दोन मिनिट फिरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं झाल्याच्यानंतर मी एका कढईमध्येच याला काढून घेत आहे कढई गरम करण्यासाठी मी आणखीन ठेवलेली नाही आहे आता ही काढल्याच्यानंतर मी गॅस चालू करून कढई गॅसवरती ठेवून देऊन एकदम लो फ्लेमवरती मी दहा ते बारा मिनिट याला व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहे व्यवस्थित भाजल्याच्यानंतर हे एकदम जेव्हा हलके होतात तेव्हा एका काचेच्या जा जारमध्ये याला स्टोर करून ठेवू शकता आणि जे की तुम्ही स्नॅक्समध्ये कोटिंग करण्यासाठी याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित भाजल्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच याला एका जारमध्ये काढून घ्यायचं याला फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही पुढे आपण याच्या भरपूर रेसिपी बघणार आहोत मी आज मुद्दाम ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे कारण ब्रेड क्रम्स कसे बनवायचे हे फार महत्त्वाचं आहे मार्केटमध्येही रेडीमेड मिळतात परंतु रेडीमेड बनवण्या घेण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही खूप छान आता एका एअरटाईट डब्यामध्ये मी हे स्टोर करून घेत आहे आणि अशा पद्धतीनं हे ब्रेड क्रम्स आपण एक महिना विदाउट फ्रीज स्टोर करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार